नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुगल ड्राईव्ह भाग तीन गुगल Drive भाग तीनमध्ये डाकुमेंट स्कॅन करून गुगल ड्राईव्हला प्रकारे शेव्ह करायचे याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल या, 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 या फोल्डरमधील ड्राईव्ह हे ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर खाली उजव्या बाजूला आपल्याला प्लसचं एक आयकॉन दिसत आहे या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर स्कॅन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला कॅमेरा हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करायचं आहे ते या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचं आहे यानंतर या ठिकाणी बरोबर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी या डॉक्युमेंटला क्रॉप करायचं आहे आणि शेव या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी डॉक्युमेंट टायटल टाईप करायचं आहे आणि शेव या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे प्रकारे आपण स्कॅन केलेले डॉक्युमेंट गुगल ड्राईव्हला सेव्ह होऊन जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद